एस एस राजमौली हे भारतीय चित्रपटसृष्टीतील असं नाव ज्यांनी त्यांचे भव्य दिव्य चित्रपट आणि बॉक्स ऑफिसवरील भरघोस यशाने चित्रपटसृष्टीतील अस्तित्व सिद्ध केलंय. बाहुबली चित्रपटाचं यश आणि त्यानंतर बाहुबलीचा दुसरा भागही ते घेऊन आले. या चित्रपटाची भव्यता, कलाकार या सगळ्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. कल्पनांच्या पलीकडे चित्रपटाला स्वरूप देऊन प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देणारे चित्रपट त्यांनी दिले. तर RRR सारख्या चित्रपटाने भारताला ऑस्कर मिळवून दिला. या चित्रपटाच्या नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. आणि आता या चित्रपटानंतर राजमौली आणखीन एक भव्य चित्रपट घेऊन येणार आहेत. हा राजमौली यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यंदा ते प्रेक्षकांसाठी महाभारत मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहेत. नुकतीच त्यांनी याविषयी इच्छा देखील व्यक्त केली होती. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी याविषयी नवा खुलासा केलाय. महाभारताबद्दलचं जे काही लिखाण आणि साहित्य उपलब्ध आहे त्याचं राजमौली सविस्तर वाचन करणार आहेत. या वाचनासाठीच त्यांना जवळपास एक वर्ष जाईल असं त्यांनी म्हटलंय. शिवाय महाभारतावर आधारित चित्रपट करायचा असेल तर हा विषय बघता ते 10 भागांमध्ये बनू शकणं शक्य होईल असं देखील ते म्हणालेत. महाभारताचा विषय हा चित्रपट रूपात समोर आणणं हे एक मोठं आव्हान राजमौली कसं पेलतायत हे पाहणं महत्वाचं ठरेल. शिवाय या चित्रपटातील विविध भूमिका कोण साकारणार याची देखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाभारतातील इतकी पात्रे कोणकोणते कलाकार साकारतील याचीही आता चर्चा सुरू झाली आहे. यातच यावरही राजमौली यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणतात की मी महाभारतासाठी जेव्हा पात्र लिहीन ती तुम्ही आजवर पाहिलेल्या पात्रांप्रमाणे नसतील. कथेचा मूळ गाभा तोच असेल पण या पात्रांच्या नातेसंबंधांवर विस्तृतपणे भाष्य करणार आहे. मला माहीत आहे प्रेक्षकांनी आधीच कोणता कलाकार कोणतं पात्र साकारणार याबद्दल चर्चा सुरू केली आहे. मी जेव्हा ती पात्र लिहीन तेव्हाच याबद्दल सविस्तर माहिती देऊ शकेल. तर एस एस राजमौली हे नाव आता भारतातच नाही तर जगप्रसिद्ध झालंय. विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तर अगदी जेम्स कॅमेरॉन सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती असलेल्या दिग्दर्शकानेही राजमौली यांचं कौतुक केलं होतं. तेव्हा राजमौली यांचं महाभारतावर आधारित ड्रीम प्रोजेक्टची भव्यता, त्याचं सादरीकरण, त्यासाठी कलाकारांची निवड, त्यासाठी करावा लागणारा रिसर्च, ही सगळी प्रक्रिया लक्षवेधी असेल यात शंका नाही. त्यासाठी मोठा कालावधी देखील लागेल हेही तितकंच खरंय. लेट्स अप मराठी मुंबई.